नमस्कार, मी शेखर सिंग, जिल्हाधिकारी सातारा. आजचं माझं विशेष आव्हान महाराष्ट्र शासन आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे 4 मईपासून जे काही लॉकडाऊनच्या संदर्भात नवीन मुभा किंवा नवीन रिलॅक्सेशन जे काही देण्यात आलेली आहे त्याच्या संदर्भात काही लोकांना भ्रम आहे, संभ्रम आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये काय काय आता ओपन झालं आहे, काय काय आपण उघडतो आहे. तर त्याच्या संदर्भात सर्वांना माझं आव्हान राहील की जशाप्रमाणे आत्तापर्यंतची पद्धत आपली राहिली आहे तसाप्रमाणे आपला सद्यस्थितीत सुरू राहील. आज संध्याकाळीपर्यंत आपण काही नवीन आपले जिल्ह्याच्या संदर्भात ऑर्डर काढण्याचा प्रयत्न करत आहोत. तो ऑर्डर काढल्यानंतरच त्या ऑर्डरमध्ये जे काही मुभा आपल्याला सुरू राहतील तेच आपण रिलॅक्सेशन देणार आहोत. तर कृपया करून सद्यस्थितीत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र चे रिलॅक्सेशन चे आधारावर न जाता जे आपल्या जिल्ह्याच्या संदर्भात आपण ऑर्डर काढणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे रिलॅक्सेशनचा समावेश करणार आहोत. पण कृपया करून जेव्हापर्यंत आम्ही आपल्या जिल्ह्याचा ऑर्डर काढत नाही तेव्हापर्यंत कोणी बाहेर विनाकारण फिरू नये. ज्याप्रमाणे ज्या ज्या भागामध्ये, ज्या ज्या शहरामध्ये, ज्या ज्या गावामध्ये ज्याप्रमाणे पद्धत सुरू होती त्याचप्रमाणे पद्धत सुरू राहतील. धन्यवाद. ठीक आहे.